बीडच्या परळीतील पंचम द्वादश ज्योतिर्लिंग प्रभू वैद्यनाथाचे महत्त्व नमामी वैद्यनाथम कार्यक्रमाच्या माध्यमातून 11 ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी घेऊन जाण्याचा संकल्प धनंजय मुंडे यांनी केलाय. गुढीपाडव्यानिमित्त परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात आयोजित नमामी वैद्यनाथम कार्यक्रम उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. वाराणसी आणि काशीपेक्षा परळीच्या प्रभू वैद्यनाथाचे महत्त्व काकणभर जास्त आहे. मात्र काही लोकांना धाम आणि ज्योतिर्लिंग यातील फरक कळाला नाहीये. त्यामुळे झारखंड येथील वैद्यनाथ धामला केंद्र सरकारच्या गॅझेटमध्ये समावेश झालाय. आमचे प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग पळून नेण्याचा प्रयत्न केलाय. मात्र मी प्रभू वैद्यनाथ भक्त या नात्याने ते परत मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि ते परत आणण्याची ताकद माझ्यात असल्याचं मुंडे म्हणालेत. धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानमार्फत नमामी वैद्यनाथम या खास संगीतमय शिवपूजनाचं आयोजन परळीत करण्यात आलं. हर हर शंभू या लोकप्रिय गीताच्या गायिका अभिप्लिसा पांडा, गायिका बेला शेंडे, आर्या आंबेकर, गायक आणि संगीतकार स्वप्नील गोडबोले आणि इंडियन आयडल फेम प्रतीक सोळसे या कलाकारांनी परळीकरांना संगीतानं मंत्रमुग्ध केलं. दरम्यान स्वतः धनंजय मुंडे यांनी प्रेक्षकात बसून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. काही वर्षापूर्वी आपल्या या द्वादश पंचम ज्योतिर्लिंग स्थानाचं ज्योतिर्लिंग स्थान हे इतर राज्यातल्या वैद्यनाथ धाम या ठिकाणी केलं. कदाचित ज्यांनी कुणी आपलं हे ज्योतिर्लिंगाचं स्थान पळवलं असेल त्याला धामामधला आणि ज्योतिर्लिंगामधला फरक जे आहे ते कदाचित लक्षात आला नसेल. म्हणून माझ्या दृष्टीने मी या भागाचा एक लोकप्रतिनिधी या नात्यानं, आपल्या कुटुंबातला एक सदस्य या नात्यानं आणि प्रभू वैद्यनाथाचा खरा भक्त या नात्यानं द्वादश पंचम ज्योतिर्लिंगाचं स्थान हे परणी वैद्यनाथाचंच आहे हे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं हेच राहायला पाहिजे. हे आव्हान माझ्या खांद्यावर स्वीकारलं म्हणूनच आपण नमामी वैद्यनाथाच्या कार्यक्रमाची सुरुवात मराठी नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी केली. मी आज आलेल्या सर्व कलाकारांना या ठिकाणी विनंती करणार आहे की आज जरी हा कार्यक्रम नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं होत असला तरी दरवर्षी नमामी वैद्यनाथमचा कार्यक्रम हा गुढीपाडव्याच्या निमित्तानं आज सुरुवात झाली पण प्रत्येक शिवरात्रीला महाशिवरात्रीला हा कार्यक्रम नाथ प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीमध्ये होणार आहे. एवढंच नाही तर नमामी वैद्यनाथम हे द्वादश पंचम ज्योतिर्लिंग वाराणसीला आणि काशीला जेवढं महत्व आहे त्याच्यापेक्षा तुझभर का होईना आगाव महत्व आपल्या या ठिकाणी प्रभू वैद्यनाथाच्या पंचम द्वादश ज्योतिर्लिंगाला. त्यामुळं ह्या ज्योतिर्लिंगाचं महत्व उभ्या देशाला कळावं. एवढंच नाही तर उर्वरित 11 ज्योतिर्लिंगाचे स्थान जे आहेत तिथं सुद्धा कळावं आणि ज्या ठिकाणी आपलं पंचम ज्योतिर्लिंग धामाला पळवून गेलंय त्या ठिकाणी सुद्धा वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंगाचं महत्व कळावं याच्यासाठी मी प्रभू वैद्यनाथाकडे प्रार्थना करतोय की मला एवढी शक्ती दे की नमामी वैद्यनाथाचा कार्यक्रम जसा परळीत होतोय तसा उर्वरित 11 ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी सुद्धा आपल्या ज्योतिर्लिंगाचं महत्व समजून सांगण्यासाठी घ्यायचा संकल्प आजच्या या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर.